नमस्कार, माझं नाव डॉक्टर कांचन शर्मा आहे आणि मी आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर आहे. मागील 2-3 आठवड्यांपासून मला अनेक जणांनी अनेक प्रश्न विचारले आहेत. सध्या जे आपण सगळेजण ज्या सिच्युएशनमधनं जात आहोत, करोना व्हायरसचे इन्फेक्शन, आयुर्वेदामध्ये त्याचा काही उपाय आहे का किंवा त्याच्याकडे काही प्रिव्हेन्शन आहे का म्हणून. आणि म्हणून मी हा प्लॅटफॉर्म यूज करण्याचा प्रयत्न केलेला आहे की एक छोटासा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला आहे की ज्याच्यामध्ये मी आयुर्वेद COVID-19 बाबतीमध्ये काय म्हणणं आहे आयुर्वेदाचं किंवा त्याच्यामध्ये काय त्याचं उपाय किंवा प्रिव्हेन्शन सांगितलेलं आहे. मी हा व्हिडिओ खूप छोटा आणि अगदी मुद्देसूद बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो COVID-19 आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हा एक नवीन प्रकारचा कोरोना व्हायरसचा नवीन प्रकारचा एक व्हायरस आहे आणि जो स्पेशली तुमचे लंग्स म्हणजे जे फुफ्फुसं असतात आणि एअरवेज त्याच्यावरच जोर करतो, त्याच्यावर त्याचं इन्फेक्शनचा जोर जास्त असतो. आणि हा नवीन प्रकारचा जंतू असल्यामुळे आणि याची सध्या अजून वॅक्सिन पण उपलब्ध नसल्यामुळे पूर्ण जगामध्ये कोणालाच याच्या बाबतीमध्ये इम्युनिटी प्रतिकार क्षमता अजून डेव्हलप झालेली नाही आहे. आणि म्हणून हे अतिशय गरजेचं आहे की जे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने जे आपल्याला काही काही नियम सांगितलेले आहेत ते आपल्याला पाळणं खरंच खूप गरजेचं आहे. कारण द ओनली प्रिव्हेन्शन आपल्या हातामध्ये आहे की त्याचं स्प्रेड होणं, त्याचा प्रसार होणं थांबवणं हेच आपल्या हातामध्ये आहे. आता आपण लक्षणं पाहूया. या COVID-19 लक्षणं, कोरोना व्हायरसचं जर इन्फेक्शन झालं तर कुठले लक्षणं आहेत, तर मेन लक्षणं अतिशय ताप, खूप थकवा जाणवतो आणि कोरडा खोकला, हे 3 महत्वाचे लक्षणांपासून हा सुरू होतो. त्याच्यानंतर काही काही रुग्णांमध्ये खूप अतिशय हातपाय दुखणं, बॉडी दुखणं, नाक ब्लॉक होणं किंवा रनिंग नोज वगैरे आणि कोरडा खोकला, डायरिया, सोर थ्रोट असे पण लक्षणं दिसू शकतात. आता जर आपण एक ओव्हरऑल असा लुक जर घेतला या कंडिशनचा तर तुम्हाला जाणवेल आहे की हा जो व्हायरस आहे तो वयानी मोठे म्हणजे 65 वर्षांच्या वरती जे आहेत किंवा ज्यांना ऑलरेडी काही काही सिरियस लॉंग टर्म कंडिशन्स आहेत की ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे किंवा दमा आहे किंवा त्यांना डायबिटीज आहे, या लोकांना या व्हायरसची बाधा जास्त होते आणि बाधा झाल्यानंतर त्याचे अतिशय सिरियस इलनेसमध्ये कॉम्प्लिकेशन्स पण खूप वाढतात आणि त्याचं रूपांतर खूप लवकर होऊ शकतं. आणि दुसऱ्या साईडला जर बघितलं तर हा व्हायरस ओव्हरऑल लहान मुलांना अजून इतका इफेक्ट करत नाही आहे, विच इज अ गुड थिंग. मग आता आयुर्वेदामध्ये याचं काय म्हणणं आहे किंवा आयुर्वेद काय सांगतं या बाबतीमध्ये, डेफिनेटली की इम्युनिटी ज्याची कमी त्याला याची लागण जास्त होणारच आहे, त्याच्यामुळे इम्युनिटी डेफिनेटली एक महत्वाचा अंग आहे. बट त्याच्यापेक्षा पण जास्त इम्पॉर्टंट आहे की तुमचं मेटाबॉलिझम, तुम्ही जे अन्नपचन क्षमता आहे तुमची ती, आणि सर्क्युलेशन म्हणजे रक्तभिसारण जे शक्य क्षमता आहे तुमची, गुड सर्क्युलेशन, ह्या 2 गोष्टी अतिशय इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. तुम्हाला इन्फेक्शन होऊ देत नाही किंवा जर झालं तर त्याचा जो परिणाम होतो आहे प्रत्येकाच्या शरीरावर तो कमी होऊ शकतो. आता जर पाहिलं आपण की ओल्डर जनरेशन जे वयोवृद्ध आहेत 65 वर्षांच्या वरती जे आहेत आणि ज्यांना खरंच अंडरलाईन काही कंडिशन्स ज्या आपण मागे मेन्शन केलेल्या आहेत त्या आहेत, त्यांना एकतर भूक लागणं किंवा अन्न पचणं, त्यांची क्षमता ही तशीही कमी झालेली असते आणि त्याचसोबत त्यांचं जे सर्क्युलेशन आहे, ब्लड सर्क्युलेशन आहे, ते पण कॉम्प्रोमाइज झालेलं असतं, त्याच्यामध्ये पण थोडे अडथळे येतात किंवा हाय ब्लड प्रेशर असतं किंवा क्लॉट्स झालेले असतात. आणि ऑन दी अदर हँड लहान मुलं आपण जर विचार केला त्यांना मेटाबॉलिझम थोडं स्ट्रॉंग असतं आणि सर्क्युलेशन पण हे नॉर्मल असतं. मग आता आपण या तथ्यांवर जर विचार केला तर आपल्याला अजून एक कल्पना येऊ शकते की आपल्याला खरंच जर प्रिव्हेन्शन, आपल्याला खरंच आपली आपल्याला या इन्फेक्शनपासून जर दूर राहायचं असेल तर काय करू शकतो आपण, तर डेफिनेटली गुड सर्क्युलेशन अँड गुड मेटाबॉलिझम, हे ज्या 2 गोष्टी आहे की रक्तभिसरण आपलं चांगलं राहावं आणि मेटाबॉलिझम म्हणजे अन्नपचन क्षमता आपली चांगली राहावी, याच्यावर आपण भार दिला पाहिजे.
मग आयुर्वेदामध्ये याच्यासाठी अतिशय सुंदर आणि अगदी साधे उपाय सांगितलेले आहेत, आणि तेच मी आज तुम्हाला दोन उपाय, दोन किंवा तीन उपाय सांगणार आहे इथे. त्याच्यातला पहिला आहे, आणि हे जे हर्बल कॉम्बिनेशन्स आहेत, जे हे आयुर्वेदिक हर्ब्स आहेत, ते रेस्पिरेटरी ट्रॅक, जे आपण श्वास श्वास नलिका किंवा लंग्स, फुफ्फुस वगैरे आहे, आणि सायनस आहे, नाकाचा जो पॅसेज आहे, त्याच्यावर काम करतात. आणि ब्लॉक जर झालं असेल तुमचं नाक, तर ते ओपन करतं, आणि ऑन टॉप ऑफ दॅट ते ब्लड सर्क्युलेशन पण चांगलं होण्याकरता मदत करतात. मग पहिला आपण जो आपण उपाय बघणार आहोत तो आहे त्रिकटू. खूप साधी सरळ असं हे रेमेडी आहे, आणि बहुतेकांना हे माहिती असेल. त्रिकटू तीन जे स्पायसेस आहेत त्याचं मिक्सचर असतं, ते आपण त्याला काळी मिरी मरी काळी मिरे पिंपळी पिंपळी आणि सुंठ हे तीन पावडरांना इक्वल प्रपोर्शनमध्ये मिक्स केलं तर तो त्रिकटू होतं. हे जे औषध आहे त्रिकटू, आता ते स्पायसेस जे आहेत ते अतिशय गरम आहेत, उष्ण आहेत, आणि त्याच्यासोबत त्यांना अशी वृक्ष, त्याचा जो गुण आहे तो असा वृक्ष आहे, आणि तोच आपल्याला ह्या इन्फेक्शन पासून प्रतिकार क्षमता वाढवण्याकरता तोच एक गुण आवश्यक आहे, आणि जर झालं इन्फेक्शन तर कमी होण्याकरता हाच एक गुण अतिशय आवश्यक आहे. दुसरा याचा महत्वाचा गुण आहे की हे डायजेस्टिव्ह फायर, जी पचनाची आपली जी शक्ती असते, जाठराग्नी आपण ज्याला म्हणतो, ती ही वाढवतो. ती त्रिकटू घेतल्यामुळे ती वाढल्या जाते, आणि ही जी गरम ॲक्शन आहे, जेंटल हीटिंग ॲक्शन जी म्हणतो आपण, ती बॉडीमध्ये जे टॉक्सिन्स भरलेले आहेत किंवा वेस्ट प्रोडक्ट आहे ते लवकर दूर करतं. त्रिकटू सहसा खूप सेफ मेडिकेशन आहे, तुम्ही जनरल आयुर्वेदिक प्रॅक्टिशनरच्या सल्ल्याने घेऊ शकता, आणि स्पेसिफिकली जर तुम्ही हाय रिस्क कॅटेगरीमध्ये आहे तर डेफिनेटली तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हे औषध घेऊ घ्या. पण अदरवाईज त्रिकटू, अर्धा चमचा त्रिकटू गरम पाण्यासोबत दोन वेळेला दिवसातनं घेतलं की पचन क्षमता तर वाढेलच आहे, पण त्याच्यासोबत एक क्लीन आणि क्लिअर रेस्पिरेटरी सिस्टम, श्वसन संस्था क्लीन आणि क्लिअर होण्याकरता ही खूप मदत करू शकतं. दुसरं जे औषध मी सांगणार आहे ते नस्य ऑइल. नस्य ऑइल म्हणजे नावासारखंच की नाकामध्ये जे मेडिसिनल ऑइल आपण टाकतो त्याला नस्य ऑइल म्हणतात. सगळ्यात महत्वाचा याचा नस्य ऑइलचा उपयोग जो होतो तो ब्लॉक नोज, सायनसेस जे ब्लॉक होतात किंवा नाक बंद वगैरे जे होतं त्याच्यामध्ये ते ओपन करतं, क्लिअर करतं ते त्याच्यामध्ये. आणि कोणाला दमा असेल, अस्थमा असेल किंवा श्वास घेण्याला त्रास होत असेल तर ते नस्य ऑइल म्हणून वापरलं तर खूप चांगला आपल्याला इफेक्ट दिसून येतो. नस्य ऑइल ॲक्च्युली दिनचर्येचा भाग सांगितला आयुर्वेदामध्ये. जसं आपण आयुर्वेदिक दिनचर्या जर फॉलो केलं आणि तुम्हाला जर थोडीफार कल्पना असेल तर त्याच्यामध्ये नस्य ऑइल रोज वापरण्याचा सल्ला दिलेला आहे, आणि स्पेसिफिकली विंटर मंथ्स किंवा आपण जो ऋतुसंधीचा काळ म्हणतो की विंटर संपतो, हिवाळा संपतो आहे आणि स्प्रिंग वसंत ऋतू येतो आहे, म्हणजे एक्झॅक्टली आता आपण ज्या पिरियडमध्ये आहोत त्या ऋतूमध्ये डेफिनेटली हे नस्य ऑइल यूज करण्यासाठी सांगितलं. ते एकदा किंवा दिवसातनं दोनदा एका नाकपुडीमध्ये दोन दोन थेंब टाकायचे आणि 10 मिनिटं असं डोकं खाली करून ठेवायचं, आणि दॅट्स इट ॲक्च्युली. सो इट्स रिअली रिअली इम्पॉर्टंट टू यूज नस्य ऑइल. तिसरं जे हर्बल रेमेडी मी सांगणार आहे ती बहुतेकांना, बहुतांशी लोक चालू पण केलं त्यांनी हे पिणं, सिम्पल टर्मरिक मिल्क किंवा हळदीचं दूध आपण म्हणतो. मी याला गोल्डन ब्लिस हे नाव दिलेलं आहे, आणि प्रत्येकानी ॲक्च्युली एकदा तरी दिवसातनं हे प्यायला हवं. खूप डिलिशियस आहे, खूप सूदिंग ड्रिंक आहे, आणि महत्वाचा याचा उद्देश आहे हा पिण्याचा की आपली इम्युनिटी जी आहे, रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती यांनी वाढवल्या जाते. त्याच्यामध्ये कसं बनवायचं आणि काय काय इन्ग्रेडियंट्स टाकायचे या बाबतीमध्ये खूप साऱ्या ऑनलाईन रेसिपीज अवेलेबल आहे, आणि तुम्ही समजा जर व्हीगन असाल किंवा प्राण्यांचे काही तुम्ही दूध घेत नसाल किंवा ॲलर्जिक असाल तर तुम्ही प्लांट बेस्ड दूध पण याच्यामध्ये वापरू शकता.
त्याच्यामध्ये जे की इन्ग्रेडियंट्स आहेत की जे त्याचे घटक द्रव्य आहे त्यांचा जर मी उल्लेख केला तर टर्मरिक पावडर, हळद पावडर, मिरे आपण घेतो, जायफळ आपण टाकतो, दालचिनी आपण टाकतो, लवंग पण आपण टाकू शकतो आणि सुंठ पावडर टाकू शकतो आणि वेलदोड्यांची पूड. या सगळ्यांची आपण पूड बनवून त्याच्यामध्ये दुधामध्ये एका कपामध्ये एक एक पिंच जरी या प्रत्येकाची घेतली तरी आपण ते हळदीचं दूध बनवू शकतो. हळदीचे गुणधर्म, औषधी गुणधर्म आपल्याला प्रत्येकालाच माहिती आहे. हे खूप चांगलं अँटी बॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल आहे. म्हणजे आता जी गरज आहे की आपल्याला इन्फेक्शन न व्हावं किंवा इन्फेक्शन झाल्यानंतर त्याचा इफेक्ट कमी व्हावा, त्याच्यासाठी हळद हे खरंच खूप आवश्यक आहे. त्याचा गुणधर्म गरम असल्यामुळे ते नॉर्मल सर्दी आणि खोकल्यामध्ये पण खरंच खूप गुणकारी आहे आणि स्पेशली सोर थ्रोट मध्ये याचा खूप चांगला वापर करू शकतो. आणि सगळ्यात चांगला भाग या हळदीच्या दुधाचा, कारण याच्यामध्ये जे आपण द्रव्य टाकलेले आहेत, जे हर्ब्स आणि स्पायसेस आपण यूज केलेले आहेत, ते सगळे खूप गरम आहेत, खूप असे गरमी देणारे आहे शरीरामध्ये. त्याच्यामुळे जो कफ निर्माण झालेला असतो किंवा आपण त्याला बल्गम म्हणतात हिंदीमध्ये किंवा म्युकस म्हणतात, ते लिक्विफाय करतं, ते त्याला लिक्विड फॉर्ममध्ये हेल्प करतं होण्याकरता आणि मग आपण तो बाहेर कफ इझिली काढू शकतो. आता हे तर तीन मी हर्बल रेमेडीज तुम्हाला सांगितले आहेत, पण दोन तीन मी तुम्हाला घरगुती जे आपला लाईफस्टाईल चेंजेस आहे की ज्याच्यामुळे आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढू शकते किंवा आपल्याला इन्फेक्शन कमी होण्याचा चान्सेस कमी होऊ शकतात, ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. गरम पाणी पिणे, सगळ्यांना माहिती आहे त्याचे गुणधर्म खूप आहेत, पण आपण प्रत्येकाने ऍक्च्युली अलार्म लावायला हवा की प्रत्येक तासाला थोडं तरी अगदी 10-15 ml गरम पाणी पिणं खूप आवश्यक आहे. गरम पाणी तसंच आवडत नसेल तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडं हळदीचं पावडर टाकून पाणी पिऊ पण शकता किंवा त्याने गुळणे पण करू शकता. गरम पाणी नुसतं नसेल आवडत तर तुम्ही जिंजर आणि लेमन टी, हर्बल टी खूप इझिली अवेलेबल आहेत सध्या, आणि तुलसी टी की होली बॅसिल आपण म्हणतो, तुळशीचा चहा. चहा म्हणजे नुसतं पाण्यामध्ये तुळशी टाकून उकळलेलं पाणी. तुळशी, तुळस हे आयुर्वेदामध्ये अतिशय फेवरेट लंग टॉनिक आहे. ते काय करतं की ते आपले लंग्स जे आहेत, फुफ्फुसं जे आहे, त्यांना ते क्लिअर करतं, त्याच्यातनं ते टॉक्सिन्स काढण्यासाठी मदत करतं आणि त्याला नवनिर्माण करतं, रेज्युविनेट करतं. तुळशी जर आपण रोज वापर केला तर त्यामुळे आपल्याला स्ट्रेस आणि जो आपण तणाव अनुभवतो तो पण कमी होण्याकरता मदत करते. आणि आता सध्या आपण सगळेजण ज्या परिस्थितीतनं चाललो आहे, स्ट्रेस आहे, अनसर्टन्टी आहे, उद्या काय होणार कोणाला कल्पना नाही आहे, खूप सारे अतिशय प्रश्न आहेत सगळ्यांच्या मनामध्ये, त्यामध्ये तुळशी हा एकदम परफेक्ट हर्ब आहे की सगळ्यांनी हे वापरायला हवं. जिंजर आलं, आपण चहामध्ये वापरतो, पण त्याच्यापेक्षा आपण हे गरम पाण्यामध्ये फ्रेश आलं किसून त्याचा जर आपण नुसतं ते पाणी जर पिलं तर ते सोर थ्रोट किंवा ड्राय कफमध्ये खूप खूप चांगला आपल्याला त्याचा इफेक्ट मिळतो. दोन्ही तुळशी आणि आलं हे दोन्ही आहे ना, ते फुफ्फुसांना असं ओपन करतात, दॅट ब्रॉन्को डायलेटर्स, त्याच्यामुळे त्यांना ब्रीदिंग इझी होतं, ब्लॉक नोज जे आपला नॉस्ट्रिल्स ब्लॉक झालेले असतात ते ओपन होण्याकरता मदत करतात. आणि लेमन वॉटर, येस, पाण्यामध्ये लिंबू पिळून ते तुम्ही पाणी पिऊ शकता, कारण ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये हाय व्हिटॅमिन सी कंटेंट आहे आणि जे इम्युनिटी वाढवण्याकरता मदत करतं. थोड्याशा एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा सॉल्ट, मीठ टाकून त्या वॉर्म वॉटरने तुम्ही गुळणे करू शकता. आता आपण बघितलंय की इम्युनिटी वाढवण्याकरता हे सगळे प्रकार आपण करू शकतो, पण आपलं पचनसंस्था चांगली राहण्याकरता महत्वाचं आहे की आपण खाणं हे वेळेवर सकस आणि पौष्टिक आहार घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर घरी बनवलेलं फ्रेश फूड इज ॲब्सोल्युटली फाईन. थोडं कमी तेलामध्ये, थोडे सॉल्ट कमी टाका, थोडं त्याच्यामध्ये साखर कमी टाका, पण जे गरम असतानाच खा, म्हणजे ते जास्त पौष्टिक राहतं. आता आपलं सर्क्युलेशन चालू चांगलं राहण्याकरता जेंटल स्ट्रेचेस, सकाळी उठून थोडा व्यायाम करणं अत्यंत गरजेचं आहे. बेसिक एक्सरसाइजेस की जसं प्राणायाम,
प्राणायाम ही ब्रीदिंग एक्सरसाइज आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्या फुफ्फुसांची कॅपॅसिटी वाढते आणि आपलं जे ब्लड आहे ते शुद्ध होण्याकरता मदत करतं. जर आपण व्हिडिओचा आता आपण शेवटी येतो आहे आणि ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर मोस्ट ऑफ द सिम्पटम्स हे सगळे सिम्पटम्स जे आहेत ते फुफ्फुस आणि एअरवेज जो आहे त्याच्या संदर्भात आहे. आणि फुफ्फुस जर इन पर्टिक्युलर इफ वी थिंक अबाउट लंग्स, त्याला ते असं डॅम्प आणि कोल्ड वातावरण जे असतं ना, थंडी किंवा जे आपण डॅम्प वातावरण असतं ते आवडत नाही. त्याच्यासाठी अवॉइड डॅम्प अँड कोल्ड कंडिशन्स. जेवणामध्ये अतिशय वॉर्म स्पायसेस टाकून तुम्ही जेवण बनवू शकता आणि स्पेशली जर बाहेर खूप थंडी असेल आहे किंवा विंडी असेल आहे किंवा वादळासारखं वातावरण असेल आहे तर अवॉइड करा, जाऊ नका घरी. घरी आयसोलेशनमध्ये राहा पण नुसतं असं स्थित प्रज्ञ नका राहू. मुवमेंट करत राहा, ऍक्टिव्ह स्वतःला ठेवा. नुसतंच ऍक्टिव्ह नाही पण स्वतःच्या माइंडला पण ऑक्युपाय करून ठेवा, म्हणजे त्याच्यामुळे पॉझिटिव्ह थिंकिंगच राहील आहे आणि निगेटिव्ह विचार येणार नाही. ऑब्विसली आय एम शुअर आपण सगळेजण थोड्या कालावधीनंतर हे सगळं एक याच्यातनं आपण सगळेजण अगदी सक्सेसफुली पार होणार आहोत. आणि जेव्हा आपण मागे वळून बघू त्यावेळेला सगळ्यांनाच तुम्हाला असं वाटेल की हा किती एक महत्वाचा काळ होता, किती व्हॅल्युएबल काळ होता. आणि त्याच्यामुळे प्लीज प्लीज बी माइंडफुल. आता मी शेवटी एक थॉट तुमच्या मनामध्ये टाकून हा विषय संपवते आहे की आपल्याला जर वाटलं तर आपण काहीही होऊ शकतो. या इफ यू वॉन्ट टू बी वी कॅन बी एनीथिंग बट बी काइंड. सध्या हीच गरज आहे की एक दुसऱ्यांच्या प्रती किंवा हेल्प करण्याची वृत्ती राहू द्या आणि जस्ट बी काइंड इन एव्हरी पॉसिबल सेन्स यू कॅन. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा याच्यामध्ये काही क्वेश्चन्स असतील आहे सो प्लीज डू नॉट हेझिटेट आणि तुम्ही माझ्या ईमेल ॲड्रेसवर मला ईमेल पाठवू शकता जो आहे drkhsharma@gmail.com किंवा तुम्ही माझ्या वेबसाईटवर जाऊन पण मला क्वेश्चन्स पाठवू शकता. आणि त्या वेबसाईटचा ॲड्रेस आहे www.ayurvedaheaven.com. Stay safe, stay at home. Namaste.